कमी दिवसामध्ये भाजीपाला पिकांमध्ये भरघोस उत्पन्न मिळते, त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांकडे वळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जळोली तालुका पंढरपूर येथील हनुमंत माळी या तरुण शेतकऱ्याने कोबी पिकामध्ये असेच भन्नाट उत्पन्न मिळवले आहे. 60,000 रोपांमध्ये 60 टन माल, तर अवघ्या 70 दिवसामध्ये त्यांना 7 ते 8 लाखांचा नफा झाला आहे. मंडळी, अशाच नवनवीन शेतीविषयक हटके यशोगाथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा. आज मी जळोली तालुका पंढरपूर येथील हनुमंत माळी या तरुण शेतकऱ्याच्या कोबी शेतीच्या प्लॉटमध्ये मी आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता कोबीची आता तोडणी सुरू आहे आणि लाखो रुपयांचं उत्पन्न या प्लॉटमधनं हनुमंत माळी यांना झाले. आजूबाजूला आपण पाहिलं तर सर्व ऊस डाळींची शेती आहे, परंतु तरीही माळी कुटुंबामधील हनुमंत माळी हे सदस्य या ठिकाणी भाजीपाला पिकांकडे वळले आणि भाजीपाला पिकांमध्ये धाडस करत आहे. या धाडसातून त्यांनी त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम होण्यास सुरुवात केली आणि लाखोंचा पैसा ते आता मिळवत आहे. ही सगळी किंमत त्यांनी कशी साधली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार. ही काय होती इथं अगोदर? अगोदर ऊस शेती होती इथं. हां बरं, मग तुम्ही भाजीपाल्याकडे कसं काय अचानक वळला? भाजीपाल्याकडे का? ऊस शेती चालू परिस्थितीला परवडत नाही. कारखाना 2-2 महिने 3-3 महिने काय काय वर्षभर बिल देत नाही. मग ते लक्षात घेऊन मी परत भाजीपाला पिकाकडे तरकारीकडे आलो आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा कोबीची लागवड केली. कधी लावली ही? हे 26 जुलैला लागवड आहे माझी. 26 जुलै? हां बरं. आणि कसं लावलं मग, लागवड कशी केली? पहिल्यांदा सुरुवातीला उभी आडवी 2 वेळेस नांगरट केली, घेतली. मशागत केली असेल की अगोदर रानाची? हां, मशागत नांगरट करून केली ना ट्रॅक्टरने. मोठ्या शेणखत वगैरे काय? शेणखत टाकलं की 1 एकरी 4 टेलर. बरं. 1 एकरी 4 टेलर, 2 एकराचा प्लॉट आहे माझा. 2 एकरासाठी मी 8 टेलर शेणखत टाकलं. बरं. नंतर परत मिसळून करून परत नंतर मी ट्रॅक्टरने बेड केले. बेड करून लॅटर ड्रिप टाकून 4.5 फुटावर बेड एक बेड तयार केला आणि त्याच्यावर 1 फुटी लॅटरल टाकून 1 फुटाला 3 रोपं. 1 फुटाला? हां. असे 2 एकर लागवड करून त्याच्यामध्ये मी 60,000 रोपं बसवले. कोणत्या कंपनीचे रोप? सेमिनिस कंपनीचं सेंट आहे. बरं. हां बरं. रोप लावल्यानंतर त्याचं खत पाणी व्यवस्थापन कसं? हां, ड्रिपनं पहिल्यांदा ह्युमिक ॲसिड हे असं मी प्रत्येक फर्टिलायझर त्याच्या स्टेजनुसार प्रत्येक देत गेलो मी. सोडत गेले? हां. त्याला पाणी जास्त लागलं का? पाणी उसापेक्षा तरी कमी लागते. कसं होतं पाणी किती दिवस द्यायचं? वापसा कंडिशन साधारण 2 दिवसातनं 2 तास ते 3 तास द्यायचं. हां. आता तर हार्वेस्टिंग कधी सुरू झालं? हार्वेस्टन माझं 4 दिवसापर्यंत चालू आहे. आता माझा आज 40 टन माल पूर्ण कम्प्लीट होतं आहे. अजून 20 टन माल तोडण्यासाठी माझा तयार आहे. 60,000 रोपं 60 टन माल कोबीचा. हां. किती होईल उत्पन्न? अंदाजे मी 18 रुपयानं पहिली गाडी दिली, आजची गाडी 17 रुपयानं कटिंग केले. उत्पन्न किती? सरासरी 8.5 ते 9 लाख रुपये मला कोबीच्या पिकातून मिळणार आहे. किती महिन्यात? आज 17वा दिवस चालू आहे. 70 दिवसात? हां, 70 दिवसात 7.5 ते 8 लाख. तुम्ही आता ऊस लावायचे अगोदर? हां. तुमचे वडील वगैरे काय ऊस शेती? ऊस आणि द्राक्ष होती अगोदर. एकदम भाजीपाल्याकडे वळलं आणि इकडं एवढं उत्पन्न? हां. काय वाटतं तुम्हाला? समाधान वाटते. कोबीवर रोग कुठले कुठले असतात? करपा आळी 2 रोग. ते नियोजन कसं केलं? नियोजन प्रत्येक 8 दिवसाला फवारणी आला. करप्याची पण आणि आळीची पण फवारणी मारली मी. हां. माल चांगला फुगला आहे? माल 1 नंबर आहे आणि एक्सपोर्ट होते. कोण केला माल? हां. म्हणजे कुठं केला होता नेमकं? आता छत्तीसगडमध्ये चाललेला आहे. बरं. हां. आणि म्हणजे दरवर्षी करता कोबी? हा, दरवर्षी जुलै ऑगस्टमध्ये कोबी असतो आमचा प्रत्येक वर्षी. त्या कोरोना काळात पण भरपूर कोबीचं उत्पन्न आम्ही घेतलेलं आहे. बरं. हां. मला अगोदर 30-33 रुपये जाग्याला प्लॉटवर व्यापारी नेऊन खरेदी केलेले. आता चालू परिस्थितीला 17 ते 18 रुपयांनी मी माल कटिंग चालू आहे माझी. 60 टन मला कोबी आत्तापर्यंत ॲव्हरेज 2 एकरात 60 टन कोबी मला निघते. आता नुसतं कोबीच करतं का? नाही, टोमॅटो, झेंडू, कलिंगड सगळी ऑल पिकं, खरबूज करतोय. बरं. हां. टोमॅटो केलं होतं का? हां, टोमॅटो मे मध्ये टोमॅटो केलं होतं. कसं झालं उत्पन्न? टोमॅटोला साधारण 25 ते 20 या दरम्यान माझं मार्केट झालं आणि त्याचं मी अगोदर 2 वर्षापूर्वी बांगलादेश आणि दुबई माझं एक्सपोर्ट टोमॅटोचं झालेलं आहे. अगोदर दुबईला एक्सपोर्ट माझं स्वतःचं झालेलं आहे. जाग्याला प्लॉटवर येऊन व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली आहे दुबईसाठी. त्यावेळेस 50 रुपयांनी दिलं मी. जवळीचा टोमॅटो दुबईला गेला? हा, दुबईला गेलाय. तुम्हाला एकदम आनंद वाटला? हा, 1 नंबर मस्त वाटतंय. शेती चांगली? शेती चांगली आहे. बरेच शेतकरी भाजीपाला पिकं करतात पण बरेच सगळ्यांनाच यश येते, तुम्हाला यश येते काय? मग प्रत्येकानं शेतीकड तरुण वर्गानं वळलं पाहिजे, शेती केली पाहिजे. नोकरी करून पण 10-5 हजार आहे, नोकरी करून काहीच फायदा नाही. त्याच्यापेक्षा शेती केलेली कोणाला जायकत नाही, स्वतः मालक आहे. ऊस लावल्यानंतर लोकांच्या हे करण्या नमस्कार करण्यापेक्षा स्वतः शेती केली
तरकारी शेती केली तर स्वतः मालक बनते. तरकारी शेतीला मजूर मिळतात का? मजूर भेटतात की, बाहेर गावानं मजूर येतात, भरपूर येतात. मेजी मग एकदाच तोडा असतो का सगळा? दोन तोडणी असतात, दोन कटिंग, लहान मोठा मागं ठेवायचा, मोठा घ्यायचा आणि लहान मागं ठेवायचा. दोन कटिंग किती याची? सरासरी एक किलो, एक किलो किलोच्या वर एक गड्डा, एक गड्डा प्रति गड्डा. आता कुठं हे कुठं पाठवला हा माल? हा माल व्यापाऱ्यांनी जागेवर घेतला आणि इथून बाहेर त्यांनी एक्सपोर्ट केलाय. आता रान चांगलं असल्यामुळे उत्पन्न चांगलं आलं का कसं? रान चांगलं आणि मशागत चांगली, शेणखत औषधही भरपूर दिल्यामुळे पीक पण चांगलं आले. खर्च झाला असेल? खर्च 1,00,000 रुपये झालेला आहे एवढ्या दोन एकरासाठी. हा, दोन एकरासाठी 60 पैशानं रोप आणलं आणि दुसरा खर्च थोडा असा मिळून खुरपणी करून 1,00,000 रुपये खर्च झाला. रोपं तुम्ही लावली, त्यामध्ये रोप जळण्याचे प्रमाण जास्त असं, मग तुम्ही काय काळजी घेतली त्याच्यासाठी? ह्युमिक ऍसिड आज लागवड केली की लगेच दुसऱ्या दिवशी ह्युमिक ऍसिडचे पाणी, ड्रिप वॉटर पाणी दिलं त्याला प्रत्येकाला. या ठिकाणी हनुमंत माळी यांना मार्गदर्शन करणारे काही खाजगी कंपनीचे तरुण अधिकारी आहे, त्यांनी ही सर्व किंमत साधण्यामध्ये त्यांना सहकार्य केलं आहे. थोडक्यात सिंहाचा वाटा उचलला असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही. शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करतात ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार, मी पोलो नॅग्रोचा प्रतिनिधी आहे माढा तालुक्यासाठी. मी माढा पंढरपूरसाठी मी ह्यांना पहिल्यांदा मशागत करायला सांगितली, नांगरट वगैरे करायला सांगितली, ह्यांना नंतर बेसळ डोस सांगितला. त्याच्यामध्ये आपलं युरिया 24-24 1846 आपल्या कंपनीचं एक मिट्टी मास्टर म्हणून येतं, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असं एक नंबरचा प्रोडक्ट आणि लँड पॉवर ह्याचा पूर्ण मिक्स करून ह्यांना एक बेसळ डोस बेडवर टाकायला सांगितला. अजून काय काय मार्गदर्शन करतो? त्याच्यानंतर आपण आता लागवडीनंतर पहिली एक ड्रिचिंग घ्यायला लावली ह्युमिक ऍसिडची, नंतरचे एक चौथ्या दिवशी एक बुरशीनाशक सोडायला लावलं आपण, नंतर ज्या त्यानुसार टेजनुसार टॉनिक मायक्रोन्युट्रन ज्या त्यानुसार द्यायला सांगितलं. म्हणजे आज 10वा दिवस आहे, आता ह्याला गरज मॅग्नेशियमची मायक्रोन्युट्रनची आहे, ही दिलं पाहिजे. ही त्यांनी आपण जसं सांगितलं तसं त्यांनी पूर्ण केलं सगळं मार्गदर्शन तुम्ही करतो? हा, मार्गदर्शन औषध ना पूर्ण आपण प्लॉटवर जाऊन पूर्ण मार्गदर्शन करतो शेतकरी. शेतकरी समाधान हो समाधान आणि ते विशेष म्हणजे आपण केळी ही आपण पूर्ण एक्सपोर्ट करतो लागवडीपासून ते शेवटपर्यंत. पहिल्या दिवसापासून जी शेड्यूल देतो ती मग एक्सपोर्टपर्यंत आणि एक्सपोर्ट बी आपण स्वतः करतो. तुम्ही आता ही बघायला आलाय, आजूबाजू सगळं तुम्हाला ऊस दिसला, मध्येच एकदम असं मोठा मोठा कोबी काय? ही शेतकरी आहेत ना, शेतकरी कंटिन्यू भाजीपाल्याकडे आहेत नाही, त्यांचा ह्याच्या आधी एकदा कोबो होता, ते कोबोल त्यांना मार्केटनं मिळालं, म्हणून बी त्यांनी दुसऱ्यांदा ह्याच पिकावर दुसऱ्यांदा हीच कोबूज पीक घ्यायचं नेहमी ठरवलं. मग हे कोबूज पहिलं पीक जे होतं ते पूर्ण टेम्परेचर हिट असल्यामुळे मार्चमध्ये त्यांचा पूर्ण कोबूज प्लॉट गेलेला होता. त्या कोबूज प्लॉट गेल्यानंतर बी ह्यांनी दुसऱ्यांदा मशागत करून दुसऱ्यांदा सगळं लॅटर ठरतून दुसऱ्यांदा कोबू लावला, तरी ह्या कोबू लावल्यानंतर त्यांना आता हे मार्केट व्यवस्थित मिळालं, मार्केटिंग व्यवस्थित ह्यांनी केलं, मशागत केली आणि ह्या कोबूला भरपूर उत्पन्न मिळून ह्यांनी उत्पन्न ह्यांना व्यवस्थित मिळालेलं आहे. तुम्ही बघायला आलाय, मग तुम्ही आता करत नाही का मग अशी शेती भाजीपाला? भाजीपाला आम्ही करत नाही, माणसाच्या अभावात माणसं कमी असल्यामुळे आम्ही करत नाही ना. ह्यांचीही ह्यांची कायम अशी करते ना भाजीपाला ही करत असते. यांची शेती किंवा उत्पन्न बघून बरं वाटतं तुम्हाला? आनंदी आहे, व्यवस्थित आहे, पैसा आहेत भरपूर मिळतो, शेती करते व्यवस्थित करते. बरेचसे तरुण शेतकरी आता चांगले शेती करायला लागले, चांगलं उत्पन्न कमी दिवसात चांगलं उत्पन्न मिळत आहे. तुम्ही पण एक तरुण शेतकरी दिसत आहे, काय नेमकं वाटतं तुम्हाला? आता ही शेती ही भाजीपाला ही शेती केली पाहिजे, पण ही एक ह्यांचा ग्रुप आहे, या ग्रुपच्या माध्यमातून ही शेती करते ती, तर बरं वाटतंय शेती को भाजीपाला शेती करते ती बरं वाटतंय. पैसा शेती केली तर फायदा होतो? फायदा आहे, ग्रुपनं शेती केल्यानंतर फायदा. ह्यांच्याकडे ग्रुपनं शेती टोमॅटो करते ती, कलिंगडी लावते ती, झेंडू लावते ती, ग्रुपनं करते. ह्यांचा एक ग्रुप आहे ना, एक 8-9 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपनं ही शेती करतील ना. तर या शेतकऱ्यांनी तुमच्या मित्रांनी सांगितलं ग्रुपनं शेती करतात, काय नेमकं ग्रुपनं? म्हणजे कोण टोमॅटो लावतंय, कोण कोबी लावतंय, कोण झेंडू कलिंगड. ग्रुप कसला? व्हॉट्सअप ग्रुप आहे का? नाही नाही, व्हॉट्सअप ग्रुप नाही, शेतीचा ग्रुप आहे आमचा, तरुणांचा. तरुणांचा ग्रुप आहे आणि याच्यासाठी मार्गदर्शन आनंद ढवळे, ढवळे साहेबांनी आमच्या एक 10-15 वर्ष कृषी सहाय्यक हां. मग त्यांच्या ह्याच्यामुळे आम्ही 10 जण एका जागेला आलो आणि प्रत्येकाने वेगवेगळी शेती करून प्रत्येकाचं मार्केट बनवायचं काम आमचं चालू आहे. अंतर्गत गट आहे का? हां, गटाचे आहे ना. आम्हाला गटामुळे एक फायदा असा झाला, प्रत्येकाला प्रत्येकाचं मार्केट, कुठं प्रत्येक पीक सगळी पीक असल्यामुळं कोण कोबी कोबीचं मार्केट वेगळं, सगळ्या मार्केटची आम्हाला माहिती भेटली याच्यापासून गटामुळे. बरं, हां.
पहिले जी तुमची शेती होती ही पारंपरिक असेल? हा, पारंपरिक ऊस शेती. ऊस शेती तुम्ही आता आधुनिक केली आणि आधुनिक अशी हायटेक केली की लाखोंचं उत्पन्न कमी दिवसात घेताय. हा, कमी दिवसात लाखोंचं उत्पन्न वाटतंय. भारी वाटते, मस्त वाटते. आणि प्रत्येक तरुणांना अशी करायला पाहिजे शेती. तरुणांना काय सांगाल तुम्ही? तरुणांना असं एक वर्षाचं पीक करण्यापेक्षा, एक वर्ष म्हणजे 12 महिने, 12 महिन्यात एवढं हे करण्यापेक्षा एक 2 महिन्यात, 2 म्हणजे 70 दिवसात प्रत्येकानं असे कोबी असेल, टोमॅटो असेल, झेंडू असेल, कलिंगड असेल, कलिंगड तर 60 दिवसाची शेती आहे, असे प्रत्येक कमी दिवसात ज्यादा पैसे मिळवण्यासाठी शेती तरुणांना केलीच पाहिजे. याच्यामध्ये अपयश पण येत असेल? हा, अपयश, अपयशाला सारखी अपयश यशाची पहिली पायरी आहे. हा, आलोच का? हा, 2 वेळा आले, 5 वर्षात 2 वेळा अपयश आलेलं आहे. कलिंग नुकसान झालं? लाखोमध्ये होते. कुठल्या शेतीत? कोबीचं पण झालंय. कोबीचा अगोदर मी लागवड केली ती, कोबीची उन्हाच्या टेम्परेचरमुळे माझी रोपं पूर्णतः जळून गेली. किती रोपं? 1 लाख रोपं होती. सगळी जळून गेली? 1 लाखच्या 1 लाख रोपं जळून गेली पूर्ण. मग त्याच्यासाठी परत मी परत आणखी नंतर काय केलं, फिरशे जोमानं उत्साहानं अजून कोबीची लागवड केली आणि त्याचा आता मला पीक अवरेज सगळ्या गोष्टी मला चांगल्या 1 नंबर वाटते. ते थोडक्यात अनुभव आला? अनुभव आला. हा, बरेच जण असे अपयशी होतात, अपयशानं खचून न जाता नवीन अजून जो मन अपयशी होतात ते पुन्हा म्हणतात शेती काय उपयोगाची नाही वगैरे, हे चुकीचं आहे सगळं. बरं, नवीन अजून फिरसे ताकद लावून प्रत्येकानं केलं पाहिजे. एकात नाही झालं तर दुसऱ्या 100% फायदाही होणारच आहे. तुमचं शिक्षण किती झालं? 10वी झाली. पुढं नोकरी वगैरे काय? नोकरी नाही, शेती भरपूर. शेती, हां, शेती भरपूर आहे. शेतीलाच तुम्ही नोकरी म्हणता? शेतीलाच नोकरी. 1 महिना गेले 1 लाख रुपये येते, 1 लाख 2 लाख रुपये महिन्याला येतात मला. असं इंजिनियरला पण पगार नाही, एवढा पगार मला भेटतोय, त्यामुळे शेतीची काही गरज नाही. किती वेळ देतात? शेतीला दिवसात 5 ते 7 तास फक्त. हा, बस. स्वाभिमानाने जीवन जगत? स्वाभिमानानं आनंदाने जीवन जगतोय. जे शेतकरी आता समजा एखाद्याला असं लावायचं म्हणलं, त्यांनी सुरुवात कशी करावी? सुरुवात असं कृषी सहाय्यकाच्या किंवा एखाद्या औषध कंपनी एम्प्लॉय जे येतात शेतावर त्यांच्या मार्गदर्शन शेती किंवा अशी गट शेती असं करून शेतीची सुरुवात त्यांनी करायला पाहिजे. कमीत कमी किती लागवड करायची? कमीत कमी 1 एकर, 1 एकराला कमी करू नये, कारण फायदा जसा अपेक्षित आहे तसा होत नाही. त्याची औषध किंवा छोटं पॅकिंग महाग भेटतं, खर्च वाढते, त्याच्यामुळं कमीत कमी 1 एकर लागवड व्हायला पाहिजे. याच्यावर रोग जास्त कोणता असतो? करपा जास्त असते, करपा आणि आळी. आळी जर कंट्रोल केली तरच पीक येते, नाही तर येत नाही. तुम्ही सापळे लावले का? सापळे नाही, पण प्रत्येक आठवड्याला आळीची फवारणी घेतलेली. काय फवारणी? मध्ये कुठली औषध? कोराजिन आहे, परत डेलिकेट आहे, एस्पो आहे, असे वेगवेगळे औषधाची फवारणी. औषधांचा परिणाम होत नाही का मग काय याच्यावर? औषधाचा आळीवर परिणाम होतेच. आळी 100% मरून जाते. कवरून तुमच्या व्यापारी बरेच आलेले दिसत आहे, मग काही चढावर लागली होती दरासाठी? हा, दराची चढावर लागली होती, त्याच्यामुळे माझा फायदा झाला आणि व्यापाऱ्यांचा पण फायदा झाला. माल स्वच्छ असल्यामुळं प्रत्येकाची ओढ होती की आपल्याला माल भेटावा, ह्याच्यासाठी त्यांनी चढावर केली, मला मार्केटपेक्षा पण 1 रुपया फास्ट भेटला. मंडळी, आपण पाहिलं असेल हनुमंत माळी नावाचा हा तरुण शेतकरी, हा शेतकरी म्हणतोय की नोकरी केली नाही, पण नोकरीमध्ये जेवढं उत्पन्न होतं, जेवढा पगार मिळाला असता, तेवढा पगार हे अतिशय कमी 5 ते 7 तास काम करून त्या ठिकाणी मिळवत आहे. आणि मिळवण्याची किंमत त्यांनी साधली ती गट शेतीच्या माध्यमातून. हनुमंत माळी यांनी आत्मा योजनेअंतर्गत शासनाच्या तरुण मुलांचा, तरुण शेतकऱ्यांचा एक गट तयार केला आहे आणि आळीपाळीने ते सर्व तरुण शेतकरी त्या ठिकाणी विविध भाजीपाला पिकं घेत आहे आणि हे सर्व तरुण गटातील आज त्या ठिकाणी लखपती झाल्याचं हनुमंत माळी यांनी सांगितलं. त्यांनी एकच सांगितलं, शेतीमध्ये जर तुम्ही राबला, कष्ट केलं, प्रामाणिकपणे घाम गाळला तर शेती तुम्हाला कमी दिवसामध्ये लखपती बनवू शकते आणि काळी माती त्या ठिकाणी सोनं पिकवू शकते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.